आपलं शहर आता स्मार्ट होत आहे, मग तुम्ही कधी स्मार्ट होत आहे? स्मार्ट न्यूज चे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना, नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा. या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब. म्हणूनच बीएसई देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी. जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात, तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा. बीएसई दे टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमती. बीएससी द टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेलगावी. नमस्कार, स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. कॅन्टोनमेंट बोर्ड नामकरणाबाबत युवा समितीचा आक्षेप. कॅन्टोनमेंट बोर्डाचे नामकरण बेळगावी कॅन्टोनमेंट बोर्ड करण्यासंदर्भात काढण्यात आलेल्या नोटीसनुसार आज महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने नामांतराला आक्षेप घेण्यात आला आहे. याबाबत कॅन्टोनमेंट बोर्डाचे CEO राजीव कुमार यांच्या नावे पत्र देऊन सदर आक्षेप नोंदवण्यात आला. महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या माध्यमातून मराठी भाषिकांच्या वतीने आम्ही आक्षेप नोंदवित आहोत, अशा आशयाचे निवेदन देण्यात आले. यावेळी अध्यक्ष अंकुश केसरकर, कार्याध्यक्ष सचिन केळवेकर, उपाध्यक्ष सिद्धार्थ चौगुले, वासू सामजी, सरचिटणीस श्रीकांत कदम, खजिनदार विनायक कावळे, सूरज कुडुचकर, संतोष कृष्णाचे, निखिल देसाई आदी उपस्थित होते. POP मूर्तींच्या संदर्भात पालकमंत्र्यांकडे निवेदन. येणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आता मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाने मूर्तिकारांसाठी विशेष पुढाकार घेतला आहे. महामंडळ पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांची भेट घेऊन या संदर्भात आपले म्हणणे मांडले. तसेच POP मूर्तींच्या संदर्भात प्रशासनाने प्रकल्प राबविण्याची मागणी केली आहे. बेळगाव गणेशोत्सव हा शहर व ग्रामीण परिसरात परंपरेनुसार होत आलेला आहे. हिंदू धर्मातील सर्वात मोठे आराध्य दैवत श्री गणपती हा सण सर्वांच्या भक्तांचा मोठा उत्सव मानला जातो. बेळगावमधील या उत्सवास 101 वर्षे उलटली आहेत. परंपरेनुसार हा उत्सव साजरा करीत आहोत, त्यामुळे याविषयीच्या समस्यांचे निवारण प्रशासनाने करावे अशी मागणी करण्यात आली. यावेळी महामंडळाचे रमाकांत कोंडुसकर, रणजित चव्हाण पाटील, विकास कलगटी, सतीश गौडगोंडा, सागर पाटील आदी उपस्थित होते. विविध उपक्रमांनी डॉक्टर्स डे साजरा. शहर आणि परिसरात विविध संघ संस्थांच्या माध्यमातून डॉक्टर्स डे साजरा करण्यात आला. BE सोसायटी संचालित मॉडेल इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शहरातील विविध ठिकाणी डॉक्टरांचा सन्मान केला. टिळकवाडी येथील डॉक्टर सतीश याळगी यांच्या दवाखान्यात डॉक्टरांना रुग्णांच्या हस्ते गौरविण्यात आले. वैद्यकीय क्षेत्रामध्ये दीर्घकाळ सेवा बजावणाऱ्या डॉक्टर याळगी यांचे कर्तृत्व कौतुकास्पद असल्याचे विचार मॉडेल इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या डॉक्टर सुचेता कुलकर्णी यांनी व्यक्त केले. त्यानंतर वेणुग्राम हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला. दूध दरवाढीच्या निषेधार्थ भाजपचे आंदोलन. दुधाच्या सबसिडीत 5 ते 10 रुपयांनी वाढ करावी, त्याचप्रमाणे दुधाची दरवाढ कमी करण्याची गरज आहे अशी मागणी करत बेळगाव भाजपतर्फे राज्य काँग्रेस सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. सोमवारी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत आपला संताप व्यक्त केला. यावेळी बेळगाव ग्रामीण भाजपचे जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील यांनी शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाबद्दल माहिती दिली. कर्नाटक सरकारने दुधाच्या सबसिडीत 5 रुपयांची वाढ करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र गेल्या 8 महिन्यापासून राज्य सरकारने दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना कोणतीही सबसिडी दिलेली नाही अशी टीका त्यांनी केली. यावेळी झालेल्या आंदोलनात माजी आमदार संजय पाटील, बेळगाव महानगर अध्यक्षा गीता सुतार, संतोष हडपद, लीना टोपणनवर आणि इतर कार्यकर्ते सहभागी झाले होते. रोटरी क्लब ऑफ वेणुग्रामचा अधिकार ग्रहण समारंभ संपन्न. रोटरी क्लब वेणुग्रामच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा अधिकार ग्रहण समारंभ रविवारी पार पडला.
फाउंड्री क्लस्टरच्या सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी क्लबचे नूतन अध्यक्ष म्हणून विनय बाळीकाई, सेक्रेटरी म्हणून लतेश पोरवाल आणि खजिनदार म्हणून रोहित आंबेवाडी यांना सूत्रे देण्यात आली. यावेळी पाहुणे म्हणून रोटरीचे माजी प्रांतपाल अविनाश पोद्दार आणि सहाय्यक प्रांतपाल रेणू कुलकर्णी या उपस्थित होत्या. तसेच नूतन सहाय्यक प्रांतपाल ॲड सचिन बिच्छू हे देखील व्यासपीठावर होते. त्यांनी रोटरी पदाधिकाऱ्यांना त्यांच्या कार्याची जबाबदारी सुपूर्द केली. प्रारंभी दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. मावळते अध्यक्ष संजीव देशपांडे यांनी कार्यक्रम संयोजनाबाबत माहिती दिली. सेक्रेटरीने अहवाल सादर केला. माजी अध्यक्ष राजेश तळेगाव यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाला निमंत्रित मान्यवर उपस्थित होते. इनरव्हील क्लबचा अधिकार ग्रहण समारंभ थाटात संपन्न. इनरव्हील क्लब ऑफ बेळगाव संस्थेचा अधिकार ग्रहण समारंभ रविवारी सायंकाळी थाटात पार पडला. खानापूर रोड उद्यमबाग येथील माणिकबाग सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नूतन अध्यक्षा म्हणून मेधा शाह, सेक्रेटरी म्हणून ममता जैन आणि खजिनदार म्हणून संध्या शेरेगार यांची निवड करण्यात आली. या नूतन पदाधिकाऱ्यांना प्रमुख पाहुण्या सुनीता हनमशेठ यांच्या हस्ते सूत्रे प्रदान करण्यात आली. यावेळी प्रमुख वक्त्या म्हणून डॉक्टर पौर्णिमा पट्टणशेट्टी उपस्थित होत्या. त्यांनी उपस्थित सदस्यांना मौलिक मार्गदर्शन केले. प्रारंभी क्लबच्या मावळत्या अध्यक्षा मंजिरी पाटील यांनी आपल्या नूतन सहकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. मावळत्या सेक्रेटरी उर्मी शेरेगार यांनी क्लबच्या उपक्रमांचा आढावा घेतला. क्लबमधील उत्कृष्ट कामगिरीबद्दल प्रीती चिंडक आणि सुषमा शेट्टी यांचा विशेष गौरव करण्यात आला. यावेळी क्लबच्या सर्व सदस्य आजी माजी ज्येष्ठ पदाधिकारी उपस्थित होत्या. संघटना बळकटीसाठी कार्याचा महाराष्ट्र एकीकरण समितीचा निर्धार. लोकसभा निवडणुकीत समितीला म्हणावे तितके यश मिळाले नसले तरी सीमा भागाच्या प्रश्नासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीची संघटना बळकट करण्याचा निर्धार शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी निवडणुकीतील पराभव आणि इतर अपयशाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. शहर महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्त्वाची बैठक रविवारी सायंकाळी मराठा समाजाच्या दत्तीमठ येथे झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी बी ओ एतोजी होते. तसेच इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनी आपले विचार मांडले. या बैठकीत लोकसभा निवडणुकीबाबत झालेल्या चर्चेचा विचार करण्यात आला. तसेच यावेळी पुढील काळात दगाफटका होणार नाही याची खबरदारी सर्वांनी घ्यावी असे आवाहन करण्यात आले. बैठकीवेळी कार्याध्यक्ष रणजित चव्हाण पाटील, सरचिटणीस मालोजी अष्टेकर यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. जायंट्स ग्रुप सखीच्या माध्यमातून डॉक्टरांचा सन्मान. जॉईंट्स ग्रुप ऑफ सखी यांच्या वतीने डॉक्टर्स डेचे औचित्य साधून डॉक्टर वरदराज गोकाक आणि काजल गोकाक या दाम्पत्याचा त्यांच्या क्लिनिकमध्ये सन्मान करण्यात आला. डॉक्टर वरदराज गोकाक हे रुग्णांना अत्यंत आपुलकीच्या नात्याने सेवा देतात, त्याचप्रमाणे रुग्णांची विशेष काळजी घेतात अशी माहिती सखीच्या अध्यक्षा अपर्णा पाटील यांनी दिली. या कार्यक्रमाला नम्रता महागावकर यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या वेळी सुलक्षणा शिनोळकर, दीपा पाटील, विद्या सरनोबत, स्वाती फडके, रंजना पाटील, मांजिरी पाटील, प्रियांका बांदिवडेकर, रेणू भोसले, भाग्यश्री पवार, रश्मिता यादव आणि इतर सदस्य उपस्थित होत्या.